सिद्धनाथ शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूल व गर्ल्स हायस्कूलच्या दोन्ही शाळांतील बाल चमूंचा शासनाच्या आदेशानुसार नुकताच आठवडी बाजार गुरुवारी सकाळी भरवण्यात आला होता. याचं उद्घाटन मिट्टू तारासिंग जाधव विजापूर गवंडी काम करणाऱ्या कामगारांच्या हस्ते विभाग प्रमुख उद्धव काजगे यांच्या अध्यक्षतेखाली व पद्मराज माणगावे विठ्ठल कोळेकर राजाराम चौगुले बाबासाहेब चौगुले यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न करण्यात आला. प्रारंभिक स्वागत दीपक कांबळे यांनी केले. या बाजारामध्ये पालेभाज्या फळे मसाल्याचे पदार्थ चिरमुरे फुटाणे लहान मुलांची वस्तू खाद्यपदार्थ तांदूळ मक्याची कणसे वडापाव यासह स्टेशनरी साहित्यांची या ठिकाणी मांडणी करण्यात आली होती. या बाजारात प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुमारे 50 रुपयापासून 100 रुपयांपर्यंत खरेदी केली. शिक्षकांनी 100 रुपयापासून 200 रुपयापर्यंत खरेदी केली. पालकांनीही या ठिकाणी खरेदी करण्यासाठी उत्साह दर्शवला. सुमारे 3 तास भरलेले या बाजारामध्ये 29,000 रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती मुख्याध्यापिका पूनम मुल्ला यांनी दिली. या आठवडी बाजारात CRC प्रमुख किरण वाघळकर शाळा सुधारणा समिती अध्यक्ष विनायक पाटील प्राध्यापक विठ्ठल दिवटे तसेच साधना पाटील महावीर चौगुले यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंग्लिश मीडियम स्कूल व गर्ल्स हायस्कूलचे सर्व शिक्षक सर्व कर्मचारी बँक कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार दीपिका कांबळे यांनी मानले. त्याही तुम्ही खरेदी करायचे आहेत. 1 नंबर पानका अमृता टोमॅटो विकायला बसलेले आहेत. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.